नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. बघूया आजच्या ठळक घडामोडी. शिरोळ तालुका काँग्रेस आय पक्षातर्फे आज राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सध्याचे सरकार सर्व बाजूने जनतेस अडचणीत आणत आहे. जनतेच्या रोषामुळे सरकारवर भरोसा म्हणून राहिलेला नाही. भाजपने सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हा एक कलमी कार्यक्रम चालू केला आहे असा आरोप करत अशोक चव्हाण म्हणाले की भावीशिळाच्या आमदारकीसाठी गणपतराव पाटील यांचे नाव प्राधान्याने पक्षश्रेष्ठीतून आम्ही मांडत आहोत. या जनसंघर्ष यात्रेतून गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. या कार्यक्रमामध्ये तालुका अध्यक्ष सर्जराव शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार जयंतराव आवळे, आमदार डी पी सावंत, आमदार बसवराज पाटील, आमदार रामहरी रुपनवार, आमदार हुस्नबानू खलिपे, आमदार रणपिसे, सचिन सावंत, रामकृष्ण ओझा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतो, कारण एक निष्कलंक आणि निस्वार्थीपणाने काम करणारा एक सामाजिक नेता म्हणून सारे पाटलांनी आपलं आयुष्य या सगळ्या भागाकरता या ठिकाणी व्यतीत केलं. मला आठवण झाली स्टेजवर बसल्या बसल्या 2014 किंवा त्यापूर्वीच्या अगोदरच्या काळामध्ये त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ सुद्धा बंटी पाटील आपण याच ठिकाणी आपण केला होता. ज्यावेळेस 2004-05 साली चव्हाण साहेब या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर आला होता, अर्धा जिल्हा 650 गावं पाण्यामध्ये गेली होती. शिरोळ भागामध्ये पाऊस न पडता सुद्धा खाली आलमट्टीचं धरण अडवल्यामुळं सगळं पाणी या भागामध्ये शिरलं होतं. कागवड असेल, कुंडवड असेल या भागामध्ये, आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं पूरग्रस्त भागाला मनापासून मदत करणारा जर कोणता नेता असेल या भागामध्ये तर ते स्वर्गीय सारे पाटील होते, याचा उल्लेख या ठिकाणी मुद्दा म्हणून करत आहे. कुठलाही जाती धर्म समाज सुद्धा या सरकारच्या काळामध्ये समाधानी नाही. जेवढा जास्त सामाजिक तणाव या 4 वर्षांमध्ये निर्माण झाला एवढा कधी ह्या पूर्वीच्या काळामध्ये झाला नाही. आम्ही 20 वर्ष सत्तेमध्ये आहोत. चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं. विखे पाटील साहेब आम्ही सर्वजण बंटी पाटील आम्ही मंत्रिमंडळामध्ये एकत्र काम करत होतो, पण एवढा सामाजिक तणाव कधी या महाराष्ट्रानं पाहिला नाही. तेवढा सामाजिक तणाव मित्रांनो ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये झालेला आहे, आणि म्हणून ह्यांना कोणाचाही देणं घेणं पडलेलं नाही. आणि अशा पद्धतीने मित्रांनो हे सरकार हे आंधळ भैर आणि बधीर झालेलं सरकार आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. संस्थेची बरं दाभोळकरांच्या पानसरांची बारीकरी कोण होत? हे कापड दुकानात काम करणारे मुलं होते, लेथवर काम करणारे, मशीनवर काम करणारे साधा मुलगा होता. त्यांच्या डोक्यामध्ये एवढं भरवलं गेलं, त्यांना पानसरे कोण दाभोळकर काही माहित नाही त्यांना. परंतु एक वेगळ्या प्रकारचं षडयंत्र राज्यामध्ये रचलं जात आणि उद्या दिवसेंदिवस या घटना वाढत जाणार आहे. दिवसेंदिवस अशा पुरोगामी विचाराचा गळा दाबण्याचं काम होणार. भीमा कोरेगाव नंतर तर जे अटकसत्र सरकारने सुरू केलं आता सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर त्या लोकांना शेवटी सोडून द्यावा लागणार एवढी नामुष्की सरकारवर आलेली आहे. तरी देखील सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका ते सातत्याने या ठिकाणी स्वीकारत असतात. या ठिकाणी हा जो तालुका आहे हा काँग्रेसमय तालुका आहे. पूर्वी या तालुक्यामध्ये जे जे नेते होऊन गेले ते सगळे काँग्रेसचे नेते, आदरणीय कैलासवासी सारे पाटील साहेब असतील, आदरणीय कैलासवासी रत्नपन्ना कुंभार असतील, आदरणीय कैलासवासी बाळासाहेब माने असतील, आदरणीय कैलासवासी दत्ताजीराव कदम असतील, सरोज नेते असतील, आदरणीय आवाडेदादा असतील, आवळे साहेब असतील. या सर्वांनी काँग्रेस नेत्याने या तालुक्याचा विकास केलेला आहे. सर्वांगाने विकास, कुठलाही विकास या तालुक्यात राहिलेला नाही. मग ते सोसायटी पासून असेल, शाळा असतील, रस्ते असतील, गटरे असतील, व्यायामशाळा असतील, वाचनालय असतील आणि बँका असतील, पतसंस्था असतील, या सर्वांगाचा विकास या तालुक्याचा या काँग्रेसच्या नेते मंडळीने केलेला आहे.